नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा ऑनलाईन सेशनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आज आपल्याला जो पाठ पाहायचा आहे तो आपल्या सगळ्यांनीच बघितला आहे, हास्यचित्रातली मुलं. हा स्थूल वाचनाचा पाठ आज आपल्याला बघायचा आहे. त्याचे लेखक आहेत मधुकर धर्मापुरीकर, 1954. थोडक्यात मधुकर धर्मापुरीकर या लेखकांचा थोडक्यात अभ्यास आपण बघणार आहोत, त्यांच्याविषयी माहिती थोडी जाणून घेणार आहोत. लेखक म्हटलं की त्यांच्याविषयी वेगवेगळे त्यांच्या लेखनाचे पैलू आपल्या लक्षात येतात. तसंच मधुकर धर्मापुरीकर यांचे वेगळे पैलू यांच्या व्यंगचित्रकारातून आणि त्यांच्या इतर साहित्यातून आपल्याला बघायला मिळतात. पाहूया तर लेखक मधुकर धर्मापुरीकर हे कथालेखक, ललित लेखक आणि व्यंगचित्राचे संग्राहक अभ्यासक आहेत. 1976 पासून त्यांनी व्यंगचित्राचा संग्रह करण्यास सुरुवात केली. कथालेखनाबरोबरच व्यंगचित्राच्या आस्वादाच्या निमित्ताने विपुल लेखन, किशोरवयीन मुलांसाठी लिहिलेल्या अनकॉमन मॅन आर के लक्ष्मण या पुस्तकाला महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार मिळाला आहे. त्यांनी आर के नारायण यांच्या मालगुडी डेज आणि स्वामी अँड फ्रेंड्स या पुस्तकाचे मराठी अनुवाद केलेले आहेत. अप्रूप, रूप, विश्वनाथ हे कथासंग्रह. रेषा लेखक वसंत सरवटे, हसऱ्या रेषेतून हसवण्याच्या पलीकडले ही कितीतरी पुस्तके त्यांची प्रसिद्ध आहेत. आजचं जे स्थूल वाचन आपल्याला बघायचं आहे त्याच्यामधून लेखकाने हास्यचित्र आणि व्यंगचित्र म्हणजे काय, ती कशी वाचायला पाहिजेत हे प्रस्तुत पाठातून सांगितले आहे. हास्यचित्रे व्यंगचित्रे आपल्याला हसवतात, विचार करायला भाग पाडतात. हास्यचित्रे व व्यंगचित्रे यामधील भेदाभेद दर्शवत लेखकांनी या चित्रदुनियेची सफर प्रस्तुत पाठातून घडून आणली आहे. प्रस्तुत लेख वयम 2016 दिवाळी अंकातून घेतला आहे. आजचं जे स्थूल वाचन आपल्याला बघायचं मित्रांनो हे फार सुंदर आहे. आपल्याला सगळ्यांना कार्टून्स खूप आवडतात, पण नेमकं कार्टून्स म्हणजे काय, हे नेमकं कधी सुरुवात झाले, त्याचा इतिहास काय, हे कार्टून्स आपल्याला नेमके आवडण्यामागे त्याच्यामागची कारणं काय आहेत, नेमके व्यंगचित्र म्हणजे काय, हास्यचित्र म्हणजे काय, हे सगळे सारखेच आहेत का, अशा खूप साऱ्या प्रश्नांची उत्तरं या पाठातून आपल्याला मिळणार आहेत. बरं का, बघूया तर मधुकर धर्मापुरीकर यांचा हा पाठ. आपण दररोज कार्टून्स पाहतो, ते आपल्याला इतक्या सवयीची झालेली आहेत की कार्टून्सच्या ऐवजी त्याला कोणी व्यंगचित्र किंवा हास्यचित्र म्हटलं की आपण थबकतो. शिवाय आपण सहसा जी पाहत असतो ती असतात स्ट्रिप कार्टून्स, म्हणजे चित्रमालिका. चिंटू हे त्याचे सर्वात महत्त्वाचे असे उदाहरण. अशा चित्राच्या पहिल्या भागात कोणीतरी कोणाला काहीतरी सांगत असतं, बोलत असतं. मग त्याच्या दुसऱ्या भागात किंवा दुसऱ्या भागात त्या सांगण्या बोलण्यातून उघडणारी गंमत असते. कधी आपल्याला एकाच भागाचं कार्टून पाहायला मिळतं, ते पाहून खुदकन हसू येतं आपल्याला. असं चित्र हास्यचित्र असतं. पण हास्यचित्र म्हणजे काय असं विचारलं तर आपल्याला सांगता येईल का? कुणी सांगेल वेडं वाकडं चित्र काढलं की ते झालं कार्टून, कुणी म्हणेल त्यात एक जोक असतो, कुणी म्हणेल त्यात एक माणूस असतो, तो दुसऱ्याला बोलतो, ते वाचलं की आपल्याला हसू येतं, वगैरे वगैरे. हे सगळं सांगणं बोलणं बाजूला ठेवून आपल्याला हास्यचित्राची व्याख्या करायची झाल्यास अशी करता येईल, सफाईदार रेषांनी काढलेलं गमतीदार चित्र म्हणजे हास्यचित्र. काय, सफाईदार रेषांनी काढलेलं गमतीदार चित्र म्हणजे हास्यचित्र. सफाईदार रेषांनी म्हणजे स्किलफुल रेषांनी काढलेलं चित्र म्हणजे गमतीदार चित्र. आता हास्यचित्राचे वैशिष्ट्य काय, तर ते पाहिलं की आपल्याला हसू येतं. व्यंगचित्र म्हणजे काय, हास्यचित्राचा पुढचा टप्पा. लक्षात घ्या, व्यंगचित्र म्हणजे काय, तर हास्यचित्राचा पुढचा टप्पा. व्यंगचित्रसुद्धा आपल्याला हसवतं, पण ते केवळ हसवणं एवढाच त्याचा हेतू नसतो. व्यंगचित्र आपल्याला हसायला तर येतंच, पण त्याही पलीकडे जाऊन ते काहीतरी आपल्याला सांगू पाहत असतं. आपण जर त्या चित्रापाशी थोडं थांबून राहिलो तर त्यात काहीतरी गंभीर विचार मांडलेला असतो हे आपल्या लक्षात येतं. म्हणजेच काय, हास्यचित्र हे आपल्याला हसवतं, पण व्यंगचित्र हे आपल्याला काहीतरी नवीन एखादा विचार सांगण्याचा प्रयत्न करत असतं. उदाहरणार्थ बघा, एक लाकूडतोड्या आहे आणि या लाकूडतोड्याने खूप सारी लाकडं म्हणजे झाडं कापलेली आहेत आणि तो आता थकला आहे आणि एक झाड
त्यांनी अर्धवट तोडलं आणि त्याच्या सावलीकडे निवांतपणे झोपलाय. आता हे सगळं आपल्याला बघून आपल्याला हसायला येतं का? तर तो एका झाडाच्या सावलीकडे तोडपासलाय आणि त्या झाडाला सुद्धा त्यांनी अर्धवट कट केलं आणि बाकीची सगळी झाडं तोडलीत. या व्यंगचित्रापासून लेखकाला काय सांगायचं आहे की एवढी जरी झाडं त्याने तोडली तरी झाडाने त्याला सावली द्यायचं काम सोडलं नाही. बघा, झाड त्याचं काम ते परफेक्टपणे नेहमीप्रमाणे आहे त्याप्रमाणे करतो आहे. मग माणसाला समजलं पाहिजे आपण झाडाचं संरक्षण केलं पाहिजे का त्याला तोडलं पाहिजे. हे व्यंगचित्रातून अशा वेगवेगळ्या व्यंगचित्रातून आपल्याला नवीन काहीतरी एखादा विचार मांडण्याचा लेखकाचा प्रयत्न असतो. मुलांची हास्यचित्र काढणं ही सर्वात अवघड गोष्ट आहे. मुलांची म्हणजे केवळ मुलांसाठीच नाही तर हास्यचित्रातली जी मुलं असतात ती मुलं काढणं फार अवघड असतं. का? तुम्ही काढून पहा तेव्हा तुमच्या लक्षात येईल. कारण लहान मुलांचं चित्र आकारानं लहान काढलं तर ते थोडंच लहान मुलांचं वाटणार. एखादा उंच माणूस काढला तर त्या उंच माणसाचा मुलगा वाटणार का? छे, मग काय दाढी मिशा नसल्या की होईल का मग चित्रातलं पोरग? नाही बुवा, तसंही नाही. बरं, त्याला शर्ट आणि चड्डी घातली की होईल का मग पोरग? चित्र काढायचा प्रयत्न केला की या आपल्या अडचणी आपल्या लक्षात येतात. मोठ्या माणसांकडे आणि मुलांकडे आपण बारकाईनं पाहिलंच नाही हे आपल्याला स्पष्टपणे लक्षात येईल. आणि इथेच व्यंगचित्राचं कौशल्य लक्षात येतं. मुलांसाठी विनोद करणं एक वेळ सोपं, पण व्यंगचित्रातली मुलं ही मुलांसारखी दिसणं किंवा ती काढणं हे सर्वात कठीण काम आहे. बरं का, हा महत्त्वाचा मुद्दा लेखकाने सांगितला. आपल्याला छान वाटतं की लहान मुलं काय असं लहान मुलगं काढायचं, पण ते नाही. लहान मुलगं काढायचं म्हणजे काय? लहान तर वाटायलाच पाहिजेत, पण त्याच्या हावभावावरून सुद्धा तो लहान वाटायला पाहिजे. आपण इथं वेगवेगळ्या चित्र व्यंगचित्रकारांनी आपापल्या व्यंगचित्रात हास्यचित्रात लहान मुलं कशी काढली आणि त्याच्या बोलण्यातून वागण्यातून त्यांचं लहानपण कसं उमटलं आहे ते पाहूया. बघा, हास्यचित्र म्हटलं की आधी आठवतात ते शी द फडणीस हे ज्येष्ठ व्यंगचित्रकारांच्या चित्रांची. शाळेतली चौथी पाचवीच्या गणिताच्या पुस्तकात फडणवीसांची हास्यचित्रे होती. ती पाहताना गणिताचा बाऊ कमी झाला होता मुलांचा. त्यांचं हे हास्यचित्र पहा, जाड रेषांनी खरं म्हणजे मोठी माणसं काढतायला असा आपला समज. मात्र या चित्रात फ्रॉक घातलेली एक लहान मुलगी लहान बाळाला दूध पाजावे तशी त्या लहानक्या रोपट्याला पाणी घालते आहे. तेही किती काळजीने, दुधाच्या बाटलीने. श्याम जोशी हे मराठीतले मागच्या पिढीचे महत्त्वाचे चित्रकार. बरं का, त्यांनी रेषा ही फडणीस त्यांची रेषा ही फडणीसांच्या रेषेपेक्षा अगदी उलट नाजूक आणि लवचिक अशी त्यांच्या या हास्यचित्रात पहा. आता खाली जी दोन हास्यचित्रं दिली आहेत बघा, त्याच्यामध्ये एक लहान मुलगा आहे आणि तो लहान मुलगा त्याला कपडे घातले नाहीत आणि मध्ये कॅप्शनमध्ये टाकलं आहे अख्खा भारत बंद असला तरी आम्ही मात्र उघडेच असतो. याच्यातून लक्षात येतं आहे त्यांना काय सांगायचं आहे. दुसरा एक मुलगा आहे, छान सफाईदार रेषांनी चित्र काढलं आहे बारीक रेषात आणि तो बॅडमिंटनचं छोटं फूल गणपतीच्याला देतो आणि म्हणते बागेत एकही फूल मिळालं नाही रे बाप्पा. याच्यातून त्याच्या विनोद आपल्याला लक्षात येतं आहे. अगदी रांगणारं मूल काढलं आहे, त्यांची हालचाल जाणवते नाही का? शिवाय देवाला फूल देणारा हा मुलगा त्या रांगणाऱ्या बाळापेक्षा मोठा. हास्यचित्र आणि चित्रात हाच फरक असतो. चित्रात हुबेहूब काढायचा प्रयत्न असतो तर हास्यचित्रात विनोदी माणूस एखाद्याच्या वागण्या बोलण्याची जशी हुबेहूब नक्कल करतो तशी ती चित्राची गमतीदार हुबेहूब नक्कल असते. डेव्हिड लँगडन या अमेरिकन व्यंगचित्रकाराची खाली दिलेली चित्र पहा. पहिल्या चित्रात चतुर मुलगा पैशाचा गल्ला फोडतो आहे, त्याचा हा पराक्रम आपल्याला दिसतो आणि मग त्याच्या चित्रावरचे ते भाव आपल्याला जाणवतात हेही खरे वाटतात. पण दुसरं चित्र बघा, दुसरं चित्र मात्र भोकाड पसरणाऱ्या मुलाचं. त्याला व्यंगचित्रकार म्हणता येईल का? का बरं? चित्र पाहताना आपल्या लक्षात आधी जातं ते त्याच्या काळ्या रंगाकडे, त्या मुलाच्या मोठ्याने ओरडण्याकडे. आपल्याला वाटून जातं की लहान मुलं उगचच रडत असतात, तसंच हा रडतो आहे बाकी काही नाही. पण चित्राकडे लक्षपूर्वक पाहिल्यावर आपल्याला दिसते ती त्याची सेफ्टी पिन आणि मग विचार येतो अरे रे ही पिन त्याला टोचत असणार आणि म्हणून त्यानं भोकाड पसरले असणार. तसेच असावे कारण मुलांच्या रडण्याला काही कारण असतं. इथे त्याचे हातपाय कसे काढले आहेत पा, वाकडे झालेले.
आता लहान मुलं कशी दिसतात, त्याचं नेमकं काय रहस्य आहे हे पाहायचं असेल तर ज्या व्यंगचित्रात हास्यचित्रात मोठा माणूस आणि छोटा मुलगा असे दोन्ही आहेत अशी चित्र पाहावीत। हे आहे जागतिक कीर्तीचे चित्रकार आर के लक्ष्मण यांचं व्यंगचित्र। खेड्यात लहान मुलांची केस कापणारे असायचे, मुलाला जमिनीवर बसवून त्यांचे केस कापले जायचे। इथे पहा तो लहान मुलगा कसा बसला आहे, त्याचा आकार, त्याच्या चेहऱ्यावरचे उत्साहाचे भाव आणि त्याचे केस कापून घेणारा कंटाळलेला वैतागलेला मुलगा, तेच हातपाय, तेच नागडोळे। पण फरक कुठे आहे, ज्यामुळे हा मोठा माणूस वाटतो आणि हे लहान मूल वाटतं। आकाराने लहान, मोठेपणच आहेच, पण त्याशिवाय अधिक काय आहे तर त्या मोठ्या माणसाकडे बघा, त्याची केस कमी आहेत, त्याला दाढी वाढली आहे, त्याचं नाक मोठं आहे, त्याच्या हातांवर केस आहेत, त्याच्या पायांवर केस आहेत आणि त्याची एकंदर शरीरयष्टी अटून तो मोठा मुलगा वाटतोय आणि तो ज्याचे केस कापतोय। लहान मुलाला भरपूर केस वाढली आहेत आणि तो चिडला आहे, वैतागला आहे आणि त्याचे तो केस कापतोय आणि आजूबाजूला संपूर्ण साहित्य आहे, याच्यामधून हा मोठा मुलगा, लहान छोटा मुलगा असं वाटतं। आणि त्या चित्रातून एकंदर जाणवतंय की आपलं स्वतःच्या वाढलेल्या केसांकडे न लक्ष देता दुसऱ्यांची केस कापत बसला आहे। आता ही चिंटूची चित्रमालिकाच पाहा ना, इथेही हा फरक आपल्याला दिसतो। शिवाय पहिल्या चित्रात त्या चिंटूचा प्रश्न त्याच्या बाबांप्रमाणे आपल्यालाही स्पष्ट कळत नाही, मात्र तिसऱ्या चित्रात त्याचा अर्थ समजतो। त्या अर्थानं हे उत्तम व्यंगचित्र आहे, आहे की नाही? आता बघा, पहिल्या चित्रात चिंटू विचारतोय, पप्पा नदीचं पाणी कुठं जातो? पप्पा ही नदी मोठ्या नदीला जाऊन मिळते, मोठी नदी समुद्राला जाऊन मिळते। पप्पांना असं वाटतं चिंटूला माहीत नाही म्हणूनच साहजिकचा प्रश्न विचारतोय। म्हणजे पप्पाच विचारतात का रे? काही नाही हो, तुमच्या स्कूटरची किल्ली नदीत पडली ना म्हणून विचारतोय। म्हणजे तिसऱ्या चित्रात आपल्या लक्षात येतं की खरी गंमत काय आहे ती। आता आणखी एक चित्र, गमतीदार चित्र पाहूया, ते हंगेरियन व्यंगचित्रकार रेबर हे यांचे व्यंगचित्र आहे। चित्र पाहताच आपल्याला वाटते की दोन वेगवेगळे चित्र आहेत, एक लहान मुलगा आणि एक मोठा माणूस, पण भिंतीवर लावले तेच चित्र आणि दोघांच्या केसांचे ठेवण पाहिल्यावर आपल्या लक्षात येतं की लहानपणी मोठे व्हायलिन वाजवतो आणि मोठा झाल्यावर लहान व्हायलिन वाजवतो। लहान मुलांना मोठ्या वस्तूचं आकर्षण असतं आणि वाढत्या वयानुसार आपण जपलेला छंद अधिक खोल सूक्ष्म असा होत जातो, बाह्य आकाराचं आकर्षण कमी होत असतं असं या व्यंगचित्रकाराला सांगायचं आहे। पण ते आपल्या कशातून लक्ष येतं तर दोघांच्या हेअरस्टाईलवरून। आता हे चित्रकलेला हुकूमत मिळाली की हास्यचित्रात काय जादू करता येते याचं उदाहरण ब्रिटिश व्यंगचित्रकार नॉर्मन थेलवेल याचं। मुलाची कॅप, त्याचा शर्ट आणि सॉक्स, बूट पाहून लक्षात येतं की हा स्काउटचा मुलगा आहे। त्याच्याकडे सर्वच उपयोगी वस्तू अगदी तयार आहेत। इथे त्याच्या बोटात अगदी मध्यभागी काहीतरी घुसून बसलं आहे आणि ते काढण्याच्या नादात बसलेला हा मुलगा पहा ना कसा वेडावाकडा झाला आहे। शिवाय त्याचा चेहरा आपला अगदी गुंतून टाकणारं हास्यचित्र आहे बघा। आता आपल्या हे लक्षात आलं असेल की लहान मुलं त्या मुलांचं चित्र काढताना त्या चित्राचा किंवा त्या लहान मुलाचा लहान आकारच महत्त्वाचा नसतो, तर त्या शरीराच्या प्रत्येक अवयवाचा आकार त्या प्रमाणात लहान असणं गरजेचं असतं। म्हणजे हाताची पायाची बोटं ती लहान काढली की आपोआप नख लहान होतात, नाकाचा मोठाचा आकार काढल्यावर कळतं की लहान मुलांच्या भुवया तशाच लहान किंवा रेशांच्या असाव्यात। आणि लहान मुलांना दाढी मिशन असतात, त्या तुम्हाला सांगायची गरज नाही। यापुढे व्यंगचित्र आणि हास्यचित्र पाहताना आणि काढताना अशा बारीक सारीक गोष्टींची नोंद तुम्हाला सुद्धा घेऊ शकाल असं आपल्याला लेखक सांगतात बघा। फार सुंदर, म्हणजे हास्यचित्र आणि व्यंगचित्र काढताना आपल्याला असं वाटतं की सहज काढले, पण त्याच्या मागचे नेमकी जी स्किल आहे, नेमकं जे कौशल्य आहे ते आपल्याला पाठातून लेखकाने शिकवण्याचा प्रयत्न केला आहे बघा। धन्यवाद।